त्याच्याकडे जी महत्वाची बातमी आपण पाहतोय, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षबदल केल्याचा घणाघाती आरोप शरद पवारांनी नाव न घेता उदयनराजेंवरती ही टीका केली आहे. तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षबदल केला असल्याचं शरद पवार म्हणालेत. शरद पवार हे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि राज्यभर ते देखील दौरा करणार असल्याचं नुकतंच त्यांनी जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवरती उदयनराजेंबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून. स्वाती, नेमकं काय म्हणाले शरद पवार? पवारांनी आज नवी मुंबईच्या मेळाव्यामध्ये जे कोणी राष्ट्रवादीला सोडून गेलेले आहेत त्यांना काही फरक पडणार नाहीये, पण जेव्हा हे जे सगळे नेते सोडून गेलेले आहेत त्यांना जेव्हा दिल्लीतून अपमानास्पदक वागणूक होईल तेव्हा त्यांना खरं कळेल की त्यांनी काय केलेलं आहे. आणि त्यांना त्यांनी उदयनराजेंचं नाव न घेता शरद पवार यांनी पळपुटेपणा जे सोडून गेले ते पळपुटे गेलेले आहेत असं स्पष्टपणे बोललेलं आहे. पण याच्यामध्ये त्यांनी उदयनराजेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलेली आहे. तन्मय, नक्कीच धन्यवाद स्वाती आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर शरद पवारांनी जाहीर सभेतून नाव न घेता उदयनराजेंवरती ही टीका केलेली आहे. निवडून आलेल्यांची पळपुटी भूमिका असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.